ठाकरे यांनी थेट घोषणा केली की वरळी विधानसभेचं निवडणूक लढवायची. मुळात अशी चर्चा सुरू आहे की राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना यापूर्वी सुप्रियाताईंना ज्यावेळेस उमेदवारी दिली होती खासदारकीची, त्यावेळेस शिवसेनेने उमेदवार दिला नव्हता, बिनविरोध निवडणूक झाली होती. आता सेनेकडनं अशी अपेक्षा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या सहकार्य करावं, कारण ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसकडे येते वरळीची. राष्ट्रवादी काँग्रेसने उद्या सहकार्य करायचं ठरवलं तर आघाडी आहे, आम्हाला शेवटी आघाडीच्या असणाऱ्या इतर मित्रपक्षांना पण विचारावं लागेल. आणि आमचे प्रांताध्यक्ष ज्यावेळेस आघाडीच्या बाबतीमध्ये चर्चा करत होते त्यावेळेस आघाडीमध्ये आमचे अनेक घटक आहेत, त्याच्यापैकी काहींनी ती वरळीची जागा मागितलेली आहे. एकटा काँग्रेस पक्ष निवडणूक लढवत असता तर ती गोष्ट वेगळी, आणि मागं जे सुप्रिया सुळे बिनविरोध आल्या ती पोट निवडणूक होती. आपल्याला एक सांगतो, पवारसाहेबांनी देखील गोपीनाथ मुंडे साहेबांची जागा रिक्त झाल्यानंतर त्या जागी पोटनिवडणूक होती, आम्ही तिथं माघार घेतली, पण आम्ही माघार घेतली म्हणून निवडणूक बिनविरोध झाली नाही, दुसऱ्यांनी इतरांनी फॉर्म त्या ठिकाणी भरले. आताची निवडणूक ही पंचवार्षिक निवडणूक आहे, त्याच्यामुळं त्याचा आणि ह्याचा तुलना होऊ शकत नाही. तरी देखील शेवटी सर्वोच्च आमचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील तो अंतिम असेल, परंतु एक कार्यकर्ता म्हणून खालच्या लोकांचं काय म्हणणं आहे ते पण समजून घेण्याची गरज आहे. साताऱ्याच्या जागेच्या संदर्भातला उमेदवार त्या ठिकाणी जवळपास ठरलेला आहे, फक्त ते आता कधी जाहीर करतात ते त्या ठिकाणी कळेल. पवारसाहेब आज पुण्याच्या दौऱ्यावर गेलेले आहेत, उद्या पवारसाहेब सांगलीला जाणार आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये पवारसाहेब साताऱ्यामधले जे खालचे आमचे उमेदवार आहेत त्यांना सगळ्यांना एकत्र बोलून चर्चा करणार आहेत, आणि उमेदवार योग्य पद्धतीनं त्या ठिकाणी दिला जाईल. एकत्र निवडणुका असल्यामुळं खालचे जवळपास दक्षिण कराड सोडलं तर बाकीच्या पाचही जागा राष्ट्रवादीच्या आहेत, आणि दक्षिण कराडला स्वतः ऋतुराज चव्हाण साहेब उमेदवार आहेत. अशा पद्धतीनं तिथलाही उमेदवार उद्या संध्याकाळपर्यंत किंवा जास्तीत जास्त गांधी जयंतीच्या दिवशीपर्यंत डिक्लेअर केला जाईल. राष्ट्रवादी काँग्रेसकडे साताऱ्याची जागा आहे लोकसभा हो, कारण पृथ्वीराज चव्हाण साहेबांनी ज्यावेळी स्वतः जाहीर केलं की मी विधानसभा लढवणार असं मी मगाशीच एका चॅनलला पाहिलेलं आहे, ते ज्यावेळेस लढणार नाही तर त्यावेळेस ती जागा आम्हालाच लढवावी लागेल. 99 आम्ही सगळेजण वेगवेगळे लढून देखील ती जागा आमच्याकडे होती. 2004 होती, 2009 होती, 2014 होती, 2019 होती. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यापासून यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचाराचा जो आमचा सातारा सांगली जिल्हा आहे किंवा महाराष्ट्र आहे त्या ठिकाणची नागरिक किंवा ग्रामस्थ किंवा मतदार हे पवारसाहेबांना चव्हाण साहेबांच्या नंतर अतिशय मनापासून पाठिंबा देतात, त्यांचा शब्द मानतात.